नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण परीक्षेच्या उद्देशाने अतिशय महत्त्वाचं असं लेक्चर बघतोय, महाराष्ट्रातील नदी प्रणाली. आता हे जे लेक्चर आहे हे मी तुम्हाला थेरॉटिकल लेक्चर न ठेवता प्रश्न उत्तर स्वरूपातलं लेक्चर ठेवलेलं आहे. म्हणजे जे जे आत्तापर्यंत एसटीआय पीएसआय असिस्टंटमध्ये ज्या प्रकारे आयोगाने क्वेश्चन विचारलेत त्याप्रकारे आपण बघतोय डायरेक्टली. म्हणजे ह्या लेक्चरचा ऍक्च्युली माझा उद्देश असा आहे की याच्यातून दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. एक म्हणजे ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे ज्योग्राफीचा, आता डायरेक्टली एक्झामच द्यायची आहे, मग त्यांची रिव्हिजन पण होईल चांगल्या पद्धतीनं. आणि दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी म्हणजे की ज्यांनी अजून ज्योग्राफीला सुरुवात केलेली नाही, मग आता त्यांना आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आयोगाने किंवा एक्झाममध्ये कसे विचारले जातात, आणि मग त्या हिशोबाने ते त्यांचं प्रिपरेशन करतील. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नदी वाचताय त्यावेळेस तुम्ही फक्त त्या नदीपुरतंच मर्यादित न राहता त्याच्या आजूबाजूच्या पण परिस्थितीचा आढावा घ्यावा. ओके, तर आता आपण बघू कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत आयोगाने. तर आता वेळ न वाया लेक्चरला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे, म्हणजे आपला अजेंडा काय असेल या लेक्चरचा. पहिलं म्हणजे आपण एमपीएससीमध्ये विचारण्यात आलेले सगळे प्रश्न आणि त्याचे विश्लेषण बघू, त्याचबरोबर कोकणातल्या नद्या आणि त्यांची क्रमवारी जी असेल ती पण कव्हर करणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या आणि त्यांचे जे खोरे आहेत, नद्यांचे खोरे हे सुद्धा बघूत. त्याचबरोबर नद्या आणि त्यांच्या काही खाड्या हे सुद्धा, आणि महाराष्ट्रातले अतिशय महत्वाचे असे धबधबे. तर हे सगळे टॉपिक आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर लेक्चर शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये भरपूर फायदा होईल. ओके, तर आता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न पहिला हा असिस्टंट 2015 विचारला होता, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित केली आहे. ऑप्शन आहे आचरा ते दमनगंगा नदी, दमनगंगा ते तेरेकोल नदीपर्यंत, तानसा ते गाड नदीपर्यंत, आणि चौथा ऑप्शन आहे वैतरणा ते तेरेकोल नदीपर्यंत. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला कोकणातल्या नद्या आणि त्यांचा क्रम पण माहिती पाहिजे. तर आता पहिल्यांदा आपण कोकणातल्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत ते तरी बघून घेऊ. कोकणातल्या नद्या लक्षात ठेवणं हाच सगळ्यात मोस्ट चॅलेंजिंग पार्ट आहे. कोकणामध्ये 20 ते 25 नद्या आहेत, सगळ्या लक्षात ठेवायचं आणि ते पण क्रमाने लक्षात ठेवायचं म्हणजे शक्य नाही आहे. त्याच्यासाठी आपण कोकणाला 3 भागांमध्ये आपल्या सोयीनुसार डिवाइड करू, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. मग लक्षात ठेवताना आपण उत्तर कोकणामधल्या ठेवायच्या, मध्य कोकणामधले काही ठेवायच्या आणि दक्षिण कोकणातल्या. म्हणजे आपलं ऍक्च्युली जे डोकं आहे, मेंदू आहे, हा सीपीयू सारखाच आहे. जर एखादी मोठी फाईल दिली तर त्याला लोड व्हायला थोडा उशीर लागतो, पण छोट्या छोट्या फाईल असतील तर त्या पटपट ओपन होतात. तर त्याच प्रकारे आपण काहीतरी लक्षात ठेवू. उत्तर कोकणमध्ये ज्या मी नद्या दाखवल्या आहेत त्यांचा जो क्रम आहे हा उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे इथं जो क्रम आहे हा उत्तरेकडून दक्षिणेकडचा आहे, म्हणजे वरतून आपण खाली खाली चाललोय. ओके, तर उत्तर कोकणामधल्या नद्या बघू. महत्वाच्या म्हणजे दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, बादसा, काळू आणि उल्हास. हा क्रम असाच लक्षात ठेवा, सारखा सारखा प्रोनाऊन्स करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. आणि हे असंच लक्षात राहणार आहे. याच्यासाठी कुणाकडे शॉर्टकट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये मी तो जर शॉर्टकट भेटला असेल आपल्याला चांगला लक्षात राहण्यासारखा तर तो पण सांगेल. तर आता तरी असाच प्रोनाऊन्स करून करूनच लक्षात ठेवा की उत्तर कोकणामधल्या नद्या कुठल्या कुठल्या, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू आणि उल्हास. ओके, याच्यापैकी बऱ्याच पुस्तकांमध्ये असा पण उल्लेख आहे की वैतरणा मोठी आहे, काही पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की उल्हास मोठी आहे. तर आपण त्या वादात न पडता वैतरणा आणि उल्हास या दोन्ही नद्या कोकणातल्या मोठ्या नद्या आहेत असं कन्सिडर करू. मध्य कोकणामध्ये आलो तर मध्य कोकणामध्ये सगळ्यात वरती नदी आहे ती म्हणजे पाताळगंगा, त्यानंतर आंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी. वशिष्ठीचीच उपनदी आहे जगबुडी, शास्त्री, आणि शास्त्रीची उपनदी आहे बाव. तर तुम्ही पाताळगंगा ते शास्त्रीपर्यंतच्या व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती मेन फोकस हा सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी या 4 नद्यांच्या क्रमावरती द्या, कारण याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न पण येऊन गेलेला आहे आणि थोडं फोकसमध्ये असतात या नद्या नेहमी. तर तुम्ही पण व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांच्यावर. त्यांचा क्रम आहे सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी. दक्षिण कोकणामधल्या नद्या विचारात घेतल्या तर काजळी, मुचकुंदी, काजवी, आचरा, कर्ली आणि तेरेकोल. म्हणजे कोकणाचा पूर्ण विचार केला तर
सगळ्यात वरची जी नदी आहे ती आहे दमनगंगा, आणि सगळ्यात खालची जी नदी आहे ही तेरेकुल. ओके, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या प्रश्नाचं आन्सर भेटलेलं आहे. कोकणाची जी आपल्याला बॉर्डर सांगायची आहे, सीमा सांगायची आहे, त्यामुळे आपल्याला आन्सर आपलं भेटलंय, ती आहे कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा ही दमनगंगा नदी ते तेरेकुल नदीपर्यंत आहे. ओके, हा क्रम तुम्ही व्यवस्थित पाठ करा. उत्तर कोकणामध्ये कुठल्या कुठल्या आहेत? दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास. मध्य कोकणमध्ये कुठल्या कुठल्या? पाताळगंगा, अंबा, कुंडलिक, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, त्यानंतर शास्त्री. वशिष्ठीचीच एक उपनदी आहे जगबुडी, शास्त्रीची एक उपनदी आहे बाव. दक्षिण कोकणामध्ये काजळी, मुचकुंदी, काजवी, आचरा, कर्ली आणि तेरेकुल. ओके, हे सारखं सारखं व्यवस्थित प्रोनाऊन्स करा, म्हणजे आपोआप पाठ होऊन जाईल. हा STI 2014 मध्ये आला होता. हा पण नद्यांशीच रिलेटेड आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा कोकणातल्याच नद्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? पहिला ऑप्शन आहे सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी. दुसरा ऑप्शन आहे वशिष्ठी, भारजा, जोग, सावित्री. तिसरा आणि चौथा. तर या ऑप्शन मध्ये आपल्याला तर हे आतापर्यंत आपण पाठच केले व्यवस्थित सारखं सारखं प्रोनाउन्स करून, की पहिली नदी आहे ती म्हणजे सावित्री. ओके, म्हणजे आपला आन्सर राहील हे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 यापैकीच कुठलं तरी. तर आता बघू आपण परत एकदा क्रम. तर रत्नागिरीतल्या या सगळ्या नद्या, म्हणजे कोकणातल्या या सगळ्या नद्या, त्यापैकी आपल्याला सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी यांचाच क्रम माहिती पाहिजे होता. आणि हा असाच आहे सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी. त्याच्यामुळे आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर 1, सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी. परत एकदा आपण सगळ्या कोकणातल्या नद्या पुन्हा एकदा रिवाइज करू. उत्तर कोकणामध्ये आहेत दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास. मध्य कोकणमध्ये आहेत पाताळगंगा, अंबा, कुंडलिक, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी आणि शास्त्री. दक्षिण कोकणामध्ये आहेत काजळी, मुचकुंदी, काजवी, आचरा, कर्ली आणि तेरेकोल. ओके, हळूहळू पाठ होऊन जातील. आपण कोकणामधल्या बऱ्याच नद्या बघितल्या, आता या नद्यांवरती काही खाड्या आहेत ते पण बघू, म्हणजे कुठल्या नदीवरती कुठली खाडी आहे हे माहिती असावं. एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन एखाद्या वेळेस बनू शकतो. सावित्रीवरती बाणकोट, भारजा, केळशी, वाशिष्ठीवरती दाभोळ, काजळीवरती जयगड, काजवीवरती जैतापूर, शुक नदीवरती विजयदुर्ग, गड नदीवरती कालवली आणि कर्ली नदीवरती कर्ली नावाची खाडी आहे. खाडी म्हणजे काय असतो? की जो भाग, म्हणजे जर ढोबळ मानानं सांगायचं झालं तर समुद्र आणि नदी ज्या भागामध्ये मिळते एकमेकांना, तर त्या रिजनला म्हणायचं खाडी. ओके, आता याच्या ज्या वेळेस टेक्निकल टर्म्स, म्हणजे व्यवस्थित त्याची जी डेफिनेशन असेल, जी भाषा असेल, ती आपण ज्या वेळेस लेक्चर्स विश्लेषणाचे लेक्चर्स करणार आहोत त्यावेळेस आपण करू. आता तरी फक्त डायरेक्टली टू द पॉइंट येऊ, म्हणजे तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे हे पण कळेल, आणि ज्यांचा झाला आहे त्यांची रिव्हिजन पण होईल. ओके, प्रश्न तिसरा हा PSI 2014 मध्ये आला होता. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? चार ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की कुठली नदी कुठल्या डायरेक्शन मध्ये वाहते. ओके, म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही नद्या वाचाल तर त्यावेळेस ही पण गोष्ट लक्षात ठेवून वाचा की त्याची दिशा, म्हणजे कुठल्या दिशेने वाहते ती, ते पण कळायला पाहिजे. तापी, वैनगंगा, नर्मदा आणि कृष्णा. तर आता बघूत आपण प्रत्येक नदी. सगळ्यात आधी आपण ही वैनगंगा नदी बघू. वैनगंगा नदी ही महाराष्ट्रात उगम नाही पावत, ही मध्य प्रदेश मधील शिवनी जिल्ह्यात मैकल पर्वत रांगांमध्ये एका टेकड्यांच्या भागामध्ये, भाकल नावाचे रिजन आहे, त्या भाकलमध्ये या नदीचा उगम होतो. ओके, वैनगंगाची जी महाराष्ट्रातली लांबी आहे ही 295 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्रातून ती गोंदिया व भंडारा या जिल्ह्यामधून वाहते, तसेच चंद्रपूर व गडचिरोली यांच्या सीमेवरून सुद्धा ती वाहते. ओके, पुढे हीच वैनगंगा नदी वर्धा नदीला मिळते चंपारण्याजवळ, म्हणजेच चंद्रपूरच्या दक्षिण भागात येते. तर तिथं ती मिळते तिला, आणि तिथून पुढे जो त्यांचा प्रवाह आहे त्या प्रवाहाला प्राणहिता नदी म्हणून ओळखलं जातं. ओके, प्राणहिता जी नदी आहे ही जवळजवळ 117 किलोमीटर पर्यंतची महाराष्ट्र व आंध्र प्रदेश यांची सरहद तयार करते. प्राणहिता नदी म्हणजेच कुणाची नदी आहे? ही वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाह. ओके, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे.
वर्धा नदी सुद्धा महाराष्ट्रामध्ये नाही उगम होत. वर्धा नदीचा सुद्धा मध्य प्रदेश मधल्याच आणि आय थिंक बेतल नावाचा जिल्हा आहे, त्या बेतल जिल्ह्यामध्ये या वर्धा नदीचा उगम होतोय. ओके, हे सगळ्या ज्या मी गोष्टी सांगतोय ज्या स्लाइड मध्ये समोर दिसत नाहीयेत, तर त्या तुम्ही नोट डाऊन व्यवस्थित करत जा. ओके, आणि लेक्चर हे पूर्णपणे व्यवस्थित एकदा बघा, त्यानंतर तुम्ही तुमच्या नोट्स बनवा, मग प्रत्येक वेळेस पॉज करा आणि बघा. तर आता आपण एवढं सगळं जाणून घेतलं या वैनगंगा नदीबद्दल, म्हणजे ती मध्य प्रदेश मधून येते आणि महाराष्ट्रातल्या सरळ म्हणजे उत्तरेकडून सरळ सरळ खाली दक्षिणेकडेच चालली आहे. म्हणजे जे आपला आन्सर आहे हे हीच नदी आहे, वैनगंगा नदी ऑप्शन 2. आणि वैनगंगा नदी जर म्हणजे तुम्हाला नेमका प्रवाह काय असतो हे जर माहिती नसेल, तर ही नदी ही दक्षिण वाहिनी नदी आहे. दक्षिण वाहिनी पूर्व वाहिनी म्हणजे काय असतं की जी नदी कुठल्या डायरेक्शनला चालली आहे त्या डायरेक्शनला तिची त्या वाहिनी नदी असं म्हणतात. म्हणजे एखादी नदी जर पूर्वेकडे चालली असेल तर तिला म्हणायचं पूर्व वाहिनी नदी, ही जशी नदी दक्षिणेकडे चालली आहे म्हणून आपण हिला म्हणतो दक्षिण वाहिनी नदी. ओके, तरी अजून पुढच्या नद्या बघू आपण, त्यावेळेस अजून तुम्हाला क्लिअर होत जाईल. आपल्या प्रश्नाच्या ऑप्शन मध्ये अजून एक नदी आहे, ती म्हणजे तापी नदी. तापी नदीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. तापी नदी सुद्धा महाराष्ट्रामध्ये उगम पावत नाही, ही मध्य प्रदेश मधल्या सातपुडा पर्वत रांगांमध्येच जे की बैतूल जिल्ह्याच्या पठारी भागात आहे मुलताई नावाचं गाव, तर तिथं ही तापी नदी उगम पावते. तिथलच्या एका सरोवरामधून उगम पावते असं म्हणतात, पण खरा शोध लागल्यानंतर कळालंय की हिचा उगम त्या सरोवरातून नसून तिथून 3 किलोमीटर वरती होतोय. ओके, तर तापी नदीचं महत्व अतिशय जास्त आहे. हिची जी लांबी आहे ही 724 किलोमीटर एवढी लांब आहे ती. महाराष्ट्रामध्ये तिची लांबी ही 208 किलोमीटरची आहे. सगळ्यात महत्वाची तिची उपनदी म्हणजे पूर्णा नदी. ओके, तिच्या बऱ्याच उपनद्या आहेत जसं की पूर्णा, वाघोर, गिरणा, बोरी व पांझरा. ओके, तापी नदीचे खोरे हे अतिशय महत्वाचे, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर कुठल्या कुठल्या डोंगर रांगांच्या दरम्यान ती वाहते, तर सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या दरम्यान ही तापी नदी वाहते. म्हणजे तापी नदीचं जे खोरं आहे हे सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. एवढ्या सगळ्यावरून आपल्याला कळालंय की ही नदी जी आहे ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, पूर्वेला उगम पावते मध्य प्रदेशमध्ये, आणि ती वाहत वाहत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून परत ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. म्हणजेच ही जी नदी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते. ओके, पुढची नदी बघू आपण. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश मधल्याच अमरकंठक येथे उगम पावते. नर्मदा नदीला रेवा नावाने सुद्धा ओळखलं जातं. या नदीची भारतातली लांबी ही 1312 किलोमीटर एवढी मोठी आहे. हा पण आकडा बऱ्याच जणांनी चुकीचा सांगितलेला आहे, तर तुम्ही करेक्ट करा. ह्याची जी भारतातली लांबी आहे ही 1312 किलोमीटर एवढी मोठी आहे. नर्मदा नदी महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटरमध्येच आहे, ती पण महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात म्हणजेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती आहे. नर्मदा नदी विंध्य व सातपुडा या दोन पर्वत रांगांमध्ये पसरलेली आहे. हे झालं नर्मदा नदीबद्दल एवढी माहिती. बट जर करंट अफेअरचा आपण विचार केला तर नर्मदा नदी ही सध्या न्यूजमध्ये होती. आता नर्मदा नदी न्यूजमध्ये कशी काय होती, तर नर्मदाच्या दोन उपनद्या आहेत, दॅट इज एकाचं नाव आहे केन आणि एकाचं नाव आहे बेटवा. तर ह्या ज्या दोन नद्या आहेत ह्या नद्या जोडण्याचा प्रकल्प सध्या केंद्र सरकारने हाती घेतला आहे आणि हा भारतातला पहिला नदी जोड प्रकल्प आहे. तिथून ते कालवा बांधणार आहेत, तर त्याच्याबद्दल जी न्यूज असेल ती तुम्ही व्यवस्थित बघा एकदा एक्झामला जायच्या आधी, कारण जे जे नर्मदा नदीवरती क्वेश्चन विचारायचा आहे हा त्याच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड पण येऊ शकतो. मग ते विचारतील की नर्मदाच्या कुठल्या दोन उपनद्या आहेत ज्यांचा आता नदी जोड प्रकल्प होत आहे, तर ते आहे केन आणि बेटवा. ओके, आणि हा भारतातला पहिला नदी जोड प्रकल्प आहे, त्याच्यामुळे त्याचं महत्त्व आणखीन जास्त वाढलं आहे. ओके, आता आपण पुढची नदी बघू. तर मित्रांनो, आपण आता कृष्णा नदी बघूत. तर कृष्णा नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ होतो. महाबळेश्वरमध्ये बऱ्याच नद्या उगम पावतात, जसं की कृष्णा आहे, कोयना, वेन्ना, गायत्री आणि अजून सावित्री पण, तर अशा बऱ्याच नद्या आहेत. त्याच्यापैकी आपण आज कृष्णा फक्त बघू. तर कृष्णा नदी ही सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून वाहते. या जिल्ह्यांमध्येच या कृष्णा नदीच्या खोऱ्याला अप्पर कृष्णा नावाने ओळखलं जातं. ओके, कृष्णा नदीची जर भारतातली पूर्ण लांबी बघाल तर ती 1400 किलोमीटर एवढी मोठी आहे. बऱ्याच ठिकाणी सौदीमध्ये सुद्धा एका महाराष्ट्र सौदी म्हणून आहे, मेगा स्टेट महाराष्ट्र,
त्याच्यामध्ये सुद्धा आकडेवारी चुकीची दिली आहे, 1290 वगैरे दिलेली आहे. बट ज्यावेळेस तुम्ही गुगल कराल तर तिथे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. सौदीच्या नंतरच्या जे पुस्तकं आलेले आहेत आत्ता सध्या मार्केटमध्ये, त्यांनी त्या करेक्शन सुद्धा केलेल्या आहेत. ओके, तर आता तुम्ही जे लेटेस्ट स्टडी मटेरियल असेल त्याच्यातूनच आकडेवारी घ्या. कृष्णा नदीची महाराष्ट्रातली लांबी ही 282 किलोमीटर आहे. कृष्णाची सगळ्यात मोठी उपनदी म्हणजे भीमा नदी. ओके, भीमा नदीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे की भीमा नदी, कारण परत प्रश्न पण विचारले जातात एक्झाममध्ये असे की कुठली नदी आहे की जिला तिच्या आकारावरून परत तिचं नाव बदलण्यात आलंय, म्हणजे भीमा पुढे जाऊन आकारामुळे, चंद्रकोर आकारामुळे चंद्रभागा नावाने ओळखली जाते. तर भीमा नदी थोडीशी तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. त्याचबरोबर कृष्णा नदी ही सह्याद्री पर्वत व शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या खोऱ्यातून वाहते. म्हणजे कृष्णा नदीचं जे खोरे आहे हे सह्याद्री पर्वत व शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान आहे. ओके, आता आपण कृष्णाच्या काही उपनद्या बघू. भीमा, वारणा, कोयना, येरळा आणि पंचगंगा ह्या सगळ्या कृष्णाच्या उपनद्या. पंचगंगा म्हणजे पंच म्हणजे पाच, ही पाच नद्यांपासून बनली आहे. तुळशी, भोगावती, सरस्वती, कासारी आणि कुंभी ह्या पाच नद्यांपासून म्हणजे त्यांच्या संगमातूनच पंचगंगा नदी बनलेली आहे. ओके, आणि कृष्णा नदी ही महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून वाहते. ओके, एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे सध्या तरी. आपण ज्यावेळेस नदी प्रणाली सेपरेटली बघणार आहोत लेक्चर स्वरूपामध्ये, त्यावेळेस डिटेलमध्ये आणखीन घेऊ. जसं की आपण आत्तापर्यंत या चारही नद्या बघितल्या, तापी, वैनगंगा, नर्मदा आणि कृष्णा, ह्याच्यावरून आपल्याला या प्रश्नाचं आन्सर सापडले की उत्तरेकडून दक्षिणेकडे कुठली नदी वाहते, तर वैनगंगा, जी की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून वाहते. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न चौथा, ह्याच्यामध्ये चुकीचा पर्याय शोधायचा आहे. आता हा मी मुद्दाम प्रश्न टाकलाय, हा एसटीआय 2014 मध्ये आला होता. कारण आत्तापर्यंत आपण नद्या बघितल्यात पण त्या कुठल्या डोंगर रांगांच्या दरम्यान आहेत हे डिटेलमध्ये बघितलं नव्हतं, तर इथं आपल्याला ते कळून जाईल. तर याच्यामध्ये चुकीचा पर्याय शोधायचा आहे. आणि पर्याय आहे अ, भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. तर हे विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर तर अ नाही आहे. ब मध्ये काय सांगतायत की गोदावरी नदीचे खोरे हे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. हे पण विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे हे पण आपला आन्सर नाही आहे. क आहे, तापी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. तर आपण बघितले तापी नदीचे खोरे हे सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. आणि ड आहे, कृष्णा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर आणि सातमाळा डोंगर यांच्या या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. तर ड हे विधान चुकीचं आहे, कारण आपण आत्ताच बघितले की कृष्णा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांग आणि सह्याद्री डोंगर रांगा यांच्या दरम्यान आहे. ओके, तर त्यामुळे आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर 2 ड. प्रश्न पाचवा, हा एसटीआय 2014 मध्ये आला होता. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? तर या सगळ्यांचा आन्सर बहुतेक जणांना माहितीच असतं. पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातून वाहणारी नदी म्हणजे भीमा नदी. आणि पुणे जिल्हा, पुणे सोलापूर जिल्हा तसेच पुणे अहमदनगर जिल्हा यांची जी नैसर्गिक थोडीशी सीमा आहे ही या भीमा नदीमुळे तयार झालेली आहे. ओके, तर आपण या भीमा नदीबद्दल थोडंसं आणखीन जाणून घेऊयात. ही भीमा नदी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात सह्याद्री पर्वतात असलेल्या भीमाशंकर जवळ उगम पावते. भारतातली ही एक अतिशय महत्वाची नदी आहे. 867 किलोमीटर तिची लांबी आहे संपूर्ण भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटर पर्यंत भीमा नदी पसरलेली आहे. भीमा नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रात म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांदरम्यान आहे. हे कुठल्या डोंगर रांगांदरम्यान आहे? तर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, त्याला व्यवस्थित लक्षातच ठेवा. भीमा नदी पुढे एका गावाजवळ म्हणजे पंढरपूर जवळ जाऊन अर्धवर्तुळाकार आकार घेते आणि तिथं तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. ओके, भीमा नदी ही कृष्णेची सर्वात मोठी उपनदी सुद्धा आहे. या भीमा नदीवरती एक अतिशय महत्वाचं धरण आहे जे की उजनी धरण, आपल्या सगळ्यांना माहितीच येते. भीमा नदी ही पुणे व सोलापूर या जिल्ह्यामधून वाहते. ओके, एवढी माहिती या भीमा नदीसाठी सफिशियंट आहे. आपण या प्रश्नाचा आन्सर तर आधीच बघितलं होतं आणि ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 भीमा. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न सहावा, हा असिस्टंट 2014 मध्ये विचारला होता. गोदावरी नदीला वृद्ध गंगा म्हणतात कारण
पुढं 4 सेंटेन्स दिलेत आणि याच्यापैकी एखादं कारण असलं असतं, पण हा आयोगाने प्रश्न रद्द केलेला आहे. कारण हे जे चारी ऑप्शन आहेत, या चारीच्या चारी ऑप्शन्समुळं गोदावरी नदीला वृद्ध गंगा असे म्हणतात. पहिला ऑप्शन आहे गोदावरी विस्तृत आकार व विस्तारामुळे, गोदावरी नदी भारतातली जुनी नदी असल्यामुळे. तिसरा ऑप्शन आहे गोदावरी नदीच्या लांबीजवळ, म्हणजे लांबी जी आहे ती जवळजवळ गंगा नदी एवढी आहे. आणि चौथा आहे की गोदावरी नदीच्या काठावरती अनेक तीर्थस्थान असल्यामुळं. तर हे चारीच्या चारी रिझन्स ह्या गोदावरी नदीला वृद्ध गंगा म्हणण्यासाठी कारणीभूत आहेत. ओके, आता आपण या गोदावरी नदीबद्दल थोडं आणखीन माहिती जाणून घेऊयात. गोदावरी नदीलाच दक्षिण भारताची गंगा पण म्हणतात, कारण ही दक्षिण भारतातली आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लांब नदी आहे. पश्चिम घाटापासून ते पूर्व घाटापर्यंत ती वाहून पुढे बंगालच्या उपसागरामध्ये मिळते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकड्यांवर या गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातल्या जवळजवळ 8 जिल्ह्यातून वाहते. संपूर्ण गोदावरी खोऱ्यात महाराष्ट्राचे 49% म्हणजे 49% क्षेत्र व्यापले गेलेले आहे. नदीची एकूण लांबी ही 1465 किलोमीटर, तर महाराष्ट्रामध्ये तिची लांबी ही 668 किलोमीटर एवढी आहे. गोदावरी नदी ही भारतातील महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते. गोदावरी नदीचे खोरे हे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की नदीचे खोरे कुठल्या दोन पर्वतरांगांच्या किंवा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे, तर सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान या गोदावरी नदीचे खोरे आहे. ओके, प्रश्न 7वा हा STI 2014 मध्ये आला होता प्री मध्ये. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला 4 विधानं दिलेत, त्याच्यापैकी चुकीचं जे आहे ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते देशाच्या 10% क्षेत्र व्यापते. ब आहे गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे. क आहे महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे. आणि चौथा म्हणजे ड ऑप्शन आहे, म्हणजे ड विधान आहे, नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरी जवळपास सारखे आहेत. तर आपण हे चारीच्या चारी जे सेंटेन्स आहेत हे आधी बघितले नव्हते कधीच, म्हणजे याच्या आधी आपण जेवढे क्वेश्चन घेतलेत त्याच्यामध्ये ज्या ज्या नद्या घेतल्या ते इन्क्लूड केलेले नाहीत मुद्दाम. कारण हे जे चारी विधानं आहेत ही सगळीच्या सगळी बरोबर आहेत. म्हणजे याचं जे उत्तर आहे हे आहे पर्याय नंबर 4, कोणतेही नाही, म्हणजे कोणतेही विधान चुकीचे नाही, सगळे विधानं योग्य आहेत. म्हणजेच दक्षिण पठारावर गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते देशाच्या 10% क्षेत्रफळ व्यापते. गोदावरी नंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे. महानदीचे तिसरे म्हणजे पठारावरील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे. आणि नर्मदा आणि कावेरी या नद्यांचे खोऱ्यांचा आकार जवळजवळ सारखाच आहे. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा. या मॅपमध्ये भारतातल्या बऱ्यापैकी नद्या, ज्या मोठ्या नद्या आहेत त्या सगळ्या दाखवल्यात. त्याच्यामध्ये आपल्याला गोदावरी पण दिसते आपली. तर गोदावरी नदी म्हणजेच आपली जी वृद्ध गंगा नदी आहे याच्याबद्दल थोडीशी आणखीन माहिती बघू आपण. की गोदावरी नदी हिला दक्षिण भारताची गंगा म्हणतात, आपण हे बघितलेलं आहे आधी सुद्धा. त्याचबरोबर ही सातमाळा, अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमधून वाहते, हे पण आधी बघितलंय. त्यानंतर गोदावरीचे खोरे हे गंगा नदीच्या खोऱ्यानंतर भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे नदी खोरे आहे. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. गोदावरीची लांबी ही 1465 किलोमीटर एवढी आहे. आणि गोदावरी नदीच्या खोऱ्याचा आकार जर कुणी विचारला तर तो नरसाळ्यासारखा आहे, म्हणजे निमुळता निमुळता होत जातोय. ओके, तर सगळे क्वेश्चन त्याच्यावरती बनू शकतात, व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 8वा हा 2014 STI मध्ये आला होता. पुढील कोणते डॅश कोणती विधाने किंवा विधान योग्य आहे किंवा आहेत? तर या प्रश्नामध्ये 2 विधानं दिलेत, याच्यापैकी योग्य विधान ओळखायचं आपल्याला. अ आहे सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. आणि ब आहे वणी हे गाव निरगुडी नदीवर वसलेले आहे. आता याच्यामध्ये पर्याय आहेत की फक्त अ बरोबर, दुसरा पर्याय केवळ ब बरोबर, दोन्ही विधाने योग्य, दोन्ही विधाने अयोग्य. आता याच्यामध्ये हा क्वेश्चन कसं काय आला होता 2014 मध्ये? तर हे जे सहस्त्रकुंड धबधबा आहे, हा पहिली गोष्ट ही वैनगंगा जी नदी आहे ही भंडारा आणि गोंदिया त्या साईडला आहे, त्या दोन जिल्ह्यांमधून वाहते. आणि हा जो सहस्त्रकुंड धबधबा आहे हा नांदेडच्या जवळ म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या मुरली येथे आहे. ओके,
आता हा न्यूजमध्ये होता त्यावेळेस, कारण सहस्त्रकुंड त्या रिजनमध्ये इतका पाऊस झाला होता, त्याच्यामुळे ह्या सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी खूप पर्यटक जमा झाले होते. आणि ही न्यूज बरीच चर्चेमध्ये होतं, न्यूजमध्ये पण वगैरे आलं होतं. तर त्याच्यामुळे लगेचच आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारला. ओके, तर सहस्त्रकुंड धबधबा पहिली गोष्ट तर यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि मुरलीमध्ये आहे. आणि ही जी वैनगंगा नदी आहे, तर वैनगंगा नदी ही भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमधून वाहते. सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवरती आहे, वैनगंगा नदीवरती नाही. ओके, या दोन्ही नद्यांमध्ये फरक आहे त्याच्यामुळं. आणि हे वणी हे गाव हे निरगुडा नदीवर वसलेले आहे, हे खरं आहे की वणी गाव हे निरगुडा नदीवरच वसलेलं आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर राहील केवळ ब योग्य. ओके, आता आपण धबधब्याबद्दल बोलतोय तर काही धबधबे महाराष्ट्रातले बघू. धबधब्यांचा आणखीन एक प्रश्न बघू आपण. हा एसटीआय मध्येच आला होता 2014 ला, की धबधबे दिले होते आणि ठिकाणं दिले होते तर यांच्या जोड्या लावायच्या होत्या. मार्लेश्वर सातारामध्ये आहे का किंवा रत्नागिरीमध्ये आहे का, ते ऑप्शनमध्ये बघून तुम्हाला कळेल. पण आता याच्याबद्दल तुम्हाला आधी माहिती पाहिजे थोडी, की कुठला धबधबा कुठल्या रिजनमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर त्यासाठी आपण धबधबे बघू थोडे. तर काही महाराष्ट्राचे धबधबे आहेत. मार्लेश्वर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, ठोसघर हा सातारा, सौताड हा बीड जिल्ह्यामध्ये, रंधा अहमदनगर, लिंगमाळा सातारा, वजराई सातारा, विहीगाव ठाणे, नापाने सिंधुदुर्ग आणि झेनीत हा रायगड जिल्ह्यामध्ये. ओके, एवढे तरी लक्षात ठेवा. बाकीचे पण आता जे जे महत्त्वाचे असतील, एखाद्या वेळेस काही न्यूजमध्ये आलं तर ते आपण त्या त्या वेळेस कव्हर करू. ओके, तर आता आपल्याला या प्रश्नाचं आन्सर तर भेटलं आहे, आणि ते म्हणजे पर्याय पहिला म्हणजेच मार्लेश्वरसाठी रत्नागिरी, ठोसगरसाठी सातारा, रंधा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये, आणि सौताड हा बीड. ओके, तर आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर 1. प्रश्न 10वा हा एसटीआय 2014 मध्येच आला होता. खाली दिलेल्या नकाशात वरून ओळखायचं होतं की हे कुठल्या नदीचं खोरं आहे. ओके, असाच फोटो देतात आणि आपल्याला ओळखायला लागतं की ही कुठली नदी आहे. आपण आता इतक्या वेळ झाला आपण या सगळ्या नद्या बघितल्यात, ह्याच्यावरून ज्यांनी बारकाईने व्यवस्थित लेक्चर बघितलं यांना कळालं असेल की हे जे खोरे आहे हे कृष्णा नदीचे खोरे आहे. ओके, तर कृष्णा नदी आपण आधी पण बघितलेलीच आहे. परत एकदा थोडंसे रिवाइज करू की ही पूर्ववाहिनी नदी आहे, महाबळेश्वर मध्ये तिचा उगम होतो. महाबळेश्वर तिच्या सोबतच आणखीन बऱ्याच नद्यांचा उगम होतो, त्या म्हणजे गायत्री, सावित्री, कोयना, वेन्ना आणि कृष्णा. ओके, कृष्णा ही नदी कुठल्या कुठल्या भागातून वाहते तर सांगली, कोल्हापूर आणि सातारा त्या भागामध्येच त्याच्या ज्या कृष्णा नदीच्या खोऱ्याला अप्पर कृष्णा नावाने सुद्धा ओळखलं जातं. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमधून कृष्णा नदी वाहते. महाराष्ट्रामध्ये तिची लांबी ही 282 किलोमीटर आहे. संपूर्ण भारतामध्ये कृष्णा नदीची लांबी ही 1400 किलोमीटर एवढी मोठी आहे, हे लक्षात ठेवा, इथं कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर कृष्णा नदीच्या काही उपनद्या आपण बघितल्या होत्या, त्याचबरोबर पंचगंगा नदी ही पण एक कृष्णाचीच उपनदी आहे, जी की 5 नद्यांपासून बनली आहे. कुठल्या कुठल्या 5 नद्या? तर भोगावती, सरस्वती, कुंभी, कासारी, तुळशी. ओके, तुम्ही पण असं व्यवस्थित लक्षात ठेवा. कृष्णा नदीवरती एक धरण पण आहे साताऱ्यामध्ये, वाईमध्ये, तर त्याचं नाव आहे धोम धरण. ओके, धोम. आणि कोयना नदी सुद्धा तिची एक उपनदीच आहे, वारणा नदी, भोगावती. कोयना नदीवरतीच एक कोयना धरण आहे. वारणा नदीवरती एक चांदोली नावाचं धरण आहे. आणि राधानगरी कुठल्या, राधानगरी जे धरण आहे कुठल्या नदीवरती आहे विचारलं तर भोगावती नदीवरती. ओके, हे सगळे पॉइंट तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा, लक्षात पण ठेवा. कुठल्या कुठल्या राज्यातून वाहते तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमधून ती वाहते. प्रश्न 11वा असिस्टंट 2014 मध्ये विचारला होता. महाराष्ट्रातील कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो? तर हे सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणजे कोयना धरण. तर हाच प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणजेच आपला आन्सर राहील 2. कोयना जलविद्युत प्रकल्पाबद्दल जर थोडी माहिती घ्यायची झाली तर ह्याच्यामध्ये एकूण 4 केंद्रे आहेत. वीज निर्मिती क्षमता ही 1960 मेगावॅट एवढी आहे, आणि जी जलसाठा क्षमता आहे ही 105 TMC. ओके, कोयना नदीचं लोकेशन कुठं आहे तर कोयनानगर, महाराष्ट्र. ओके, ह्याची जे कन्स्ट्रक्शन चालू होतं हे 1956 मध्ये सुरू झालं होतं, आणि धरण सुरू झालं हे 1964 ला. ओके, एवढी माहिती सफिशियंट या धरणाबद्दल. प्रश्न 12वा, खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कोणती नदी
नदीने विशिष्टपणे वर्तुळाकार घेतल्याने नदीचे नाव पडले आहे. जसं की आपण याच्या आधी पण बघितलंय की भीमा नदी पंढरपुरामध्ये येऊन एक विशिष्ट आकार प्राप्त होतो तिला, म्हणजे चंद्रकोरेसारखा आकार, अर्धवर्तुळाकार, त्याच्यामुळे तिला चंद्रभागा असे नाव पडलेलं आहे. ओके, तर आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर 4, पंढरपूर. भीमा नदीबद्दल जर त्याचं उगमस्थान वगैरे आपण सगळं बघितले, भीमाशंकरमध्ये आहे, महाराष्ट्रातली त्याची लांबी ही 451 किलोमीटर आहे. भीमा नदी आणि कृष्णा नदी पुढे जाऊन त्यांचा संगम होतोय कुरगुडी कर्नाटकमध्ये. ओके, हा प्रश्न असिस्टंट 2014 मध्ये आला होता. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होणाऱ्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे? आता हे आपल्या हिंदुस्थानासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की जगातल्या 10 नष्ट होणाऱ्या नद्यांमध्ये आपली एक सांस्कृतिक प्राचीन नदी आहे, ती म्हणजे गंगा नदी. ऍक्च्युली आपल्या 2 नद्या आहेत, एक म्हणजे सिंधू आणि दुसरी म्हणजे गंगा. याला कारणीभूत फक्त आपणच आहोत. आपण केलेलं औद्योगिकरण, तिथल्या ज्या आजूबाजूच्या शहरांचा झालेला विकास आणि त्याच्यामुळे निर्माण झालेलं प्रदूषण. ओके, तर हे जे प्रदूषण आहे हेच एकुलते एक रिझन आहे या नद्यांच्या नष्ट होण्यामागं. अशा बऱ्याच आपल्या गावागावांमधल्या छोट्या छोट्या नद्या आहेत, ओढे आहेत, तलाव आहेत, जे की प्रदूषणामुळे ऑलरेडी नष्ट झालेले आहेत आणि याला रिस्पॉन्सिबल फक्त आपणच आहोत. आपणच म्हणजे की एका दुकानात आपण गेलो तर त्याला लगेच कॅरी बॅग मागतो आपण, ते आपण अवॉइड जर केलं तर हे प्रदूषण आपोआपच राहील. गव्हर्नमेंट कॅरी बॅगला बंदी घालू किंवा न घालू ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काहीतरी आपलं सामाजिक कर्तव्य आहे. असंच काही कर्तव्यापैकी एक म्हणजे की झाडं लावणे, झाडे जगवणे. एक कॅम्पेन आहे अडॉप्ट ट्री नावाचं, त्या कॅम्पेनला मी आणि माझी टीम पूर्ण आम्ही सपोर्ट करतो. महिन्यातून एक तरी झाड लावतोच आणि त्याला वाढवतो. महिन्यातून तुम्हाला जरी नाही जमलं तरी तुम्ही तुमच्या बर्थडे सेलिब्रेशन तरी ह्या ट्री प्लांटेशननी करू शकता असं मला वाटतंय. हा ऍक्च्युली एक सामाजिक व्ह्यू झाला, हा काही आपला मुद्दा नाहीये. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 14वा, हा एसटीआयच्या प्री 2016 मध्ये आला होता. महाराष्ट्रातील खालील नद्या त्यांच्या पाणलोट क्षेत्रानुसार उतरत्या क्रमाने लिहा, म्हणजे सगळ्यात मोठा जे क्षेत्र असेल ती नदी पहिल्यांदा आणि सगळ्यात जी शेवटी, सगळ्यात लहान जी नदी असेल ती सगळ्यात शेवटी. ओके, त्याच्या क्षेत्रफळानुसार. तर अ, ब, क, ड असे 4 ऑप्शन होते आणि डायरेक्टली त्यांनी असाच क्रम दिला होता की ज्या नद्याचं क्षेत्रफळ जास्त आहे, म्हणजे वर्धा नदी सगळ्यात मोठी आहे, त्याचं क्षेत्रफळ सगळ्यात मोठं आहे, त्यानंतर कोयना, उल्हास आणि सावित्री. ओके, त्याच्यामध्ये सरळ आन्सर दिलेलं आहे पहिल्या ऑप्शन मध्येच, अ, ब, क, ड. पुढचा प्रश्न बघू आपण. तर मित्रांनो, या लेक्चर मधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे. असिस्टंट 2016 मध्ये विचारलाय, भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. हा सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न आहे. आपण नदी या कन्सेप्टकडे शिकतोय, या नदी या भारतातल्या ज्या ज्या नद्या आहेत हे समजून घेतोय, याच्यासाठी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की भारतातली सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात लांब नदी कुठली आहे, त्याच्यानंतर त्याचा क्रम कसा कसा आहे हे माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. तर याच्यातून बरेच डाऊट पण क्लिअर होतील. कुठल्या कुठल्या बुक्समध्ये जरा प्रिंट मिस्टेक वगैरे आहेत, बट नंतर जसे जसे अपग्रेडेशन होत गेले त्यांनी त्यांच्या करेक्शन पण केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला कधी जरी कुठल्या नदीबद्दल काही शंका असेल त्याच्या मेजरमेंट बद्दल तर डायरेक्टली गुगल करायचं, गुगलमध्ये त्या नदीबद्दल पूर्ण डिस्क्रिप्शन भेटेल. ओके, तर प्रत्येक नदी, महानदी जर तुम्ही टाकलं फक्त गुगलवरती तर तुम्हाला भेटेल त्याची लेंथ काय आहे काय नाही. तर ही जी इमेज आहे ही, तर मी पहिल्यांदा सांगतो की ही सौदीमधून घेतलेली आहे, सौदी सरांच्याच पुस्तकातून, भूगोल व पर्यावरण. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे तुमच्या सगळ्यांसाठी. प्री साठी अभ्यास करताल, ज्यावेळेस आता तुम्ही राज्यसेवेच्या प्री साठी अभ्यासाला सुरुवात कराल, तर मी तर सांगेल की तुम्ही डायरेक्टली हेच पुस्तक घ्या सौदी सरांचं. बरेच पुस्तकं आहेत त्यांची, मग ज्यामध्ये असं वरती मेन्शन केलेलं असतं की हे प्री साठी आहे, म्हणजे पूर्व परीक्षेसाठी आहे, तर ते पुस्तक घ्या. सजेस्ट करेल की भूगोल व पर्यावरण, महाराष्ट्र, भारत आणि जग, प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल, हे त्यांचं पुस्तक आहे MPSC पूर्व परीक्षा पेपर 1 साठी. तर ह्या पुस्तकातून ही इमेज घेतलेली आहे मी, याच्यातून सगळं क्लिअर होत आहे की कुठली नदी किती लेंथची आहे. तर क्रम विचारला आपल्याला, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा या नद्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इमेज बघाल तर तुम्हाला कळेल की सगळ्यात मोठी या 4 नद्यांपैकी आहे गोदावरी, जिची लांबी आहे 1465 किलोमीटर. त्यानंतरची मोठी नदी आहे ती म्हणजे कृष्णा नदी, जिची लेंथ आहे 1400 किलोमीटर. नर्मदा नदी आहे 13-12 किलोमीटर, हे असं लक्षात ठेवा, 13-12 म्हणजे नर्मदासाठी लक्षात राहतंय हे. आणि महानदीसाठी, महानदी ही जी नदी आहे ती आहे 858 किलोमीटरची. ओके, त्यामुळे आपला आन्सर आहे पर्याय नंबर 4, ब, क, ड आणि अ. ओके.
तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा, आणि एक्झाम जवळ आली आहे, थोडं सिरियसपणे अभ्यास करा. ओके, आणि एकदम या एक्झाममध्ये 100% तुमचे द्या, कारण हेच वेळ आहे की जे तुमचे परतचे येणारे फ्युचरमधले 40-50 वर्षे डिसाईड करणार आहेत. ओके, जर काहीतरी गव्हर्नमेंट टॅग पाहिजे असेल तर आत्तापासूनच एक व्यवस्थित मेहनत करा, एका व्यवस्थित डायरेक्शनमध्ये आणि फ्लोमध्ये अभ्यास करा. ओके, लेक्चर आवडला असेल तर त्याला लाईक करा, आणि तुमच्या सर्व मित्रांमध्ये सुद्धा त्याला नक्की शेअर करा. तर या लेक्चरमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.